नकोय मला हे सगळं. विक्रांत तू भरव तिला म्हणजे खाईल ती नीट. लग्नात घास भरवलं होत ना एकमेकांना, आता समोसा भरव. आपल्याकडे काय सगळं चालत. ते भरव ना, भरव भरव. कम ऑन विक्रांत, कम ऑन विक्रांत, भरव ना. विक्रांत अरे आग्रह कर ना तिला. हो ना खा असं प्रेमाने. अरे आम्ही आहोत म्हणून लाजतोय. आणि ए तू लाजायचं नसतं, नवऱ्या मुलीने लाजायचं असतं, कळलं ना. काम कर, तो उरलेला समोसा आहे ना तो तू खाऊन टाक. उष्टा नाही मला नकोय, मी ऑलरेडी एक खाल्लाय. अरे हिशेब कसला करतोय, खा पटकन. चल म्हणजे एक होऊन जाऊ दे, गाणं छान मस्त. गाणं अरे कमोन गीता यार, चल काय गीता, अगं दळव्यांची गाणं कोकळे असतो. हसू नका. दिल है के मानता नहीं, दिल है के मानता नहीं. आ आ हरकत बघ, हरकत बघ काय. हा पुढचं तर म्हणू दे. मुश्किल बडी है रस में मोहब्बत, ये जानता ही नहीं. बर बर बर. ए आई तुझी परमिशन असेल तर जरा सगळ्यांना नाचू दे ना. अरे वा, सगळं मला विचारूनच करता तुम्ही. नाचाव असं वाटतंय, नाचा. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग. दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव्ह कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबा पुन्हा आला बघ, घे बघू.
आहे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.